आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये मी तुम्हाला उपवासाची बर्फी बनवून दाखवणार आहे. ही बर्फी खूप छान आणि टेस्टी बनवून होते. तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकता. जे काही उपवासाचे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हे बनवून दाखवली आहे. चला तर मग आपण नवरात्री स्पेशल रेसिपी उपवासाची बर्फीची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी गॅस ऑन केले आणि एका कढईमध्ये पाणी तापत ठेवले आणि तीन मी रताळी घेतली. ती रताळी आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपण छान शिजवून घ्यायची. थोडंसं या रताळीवरती डाग होतं मी काढून घेतले आणि आपण छान असं शिजवून घेऊया. एक रताळी साधारणतः 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजून तयार झालेली आपण एका प्लेटवरती काढून घेऊया. आणि ह्याचे पूर्णपणे हे रताळे पण थंड करून मग साल सोलून घ्यायचं. तुम्ही उपवासाला असेच रताळी खाल्लात तरी चालतं. आता मी हे थंड करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे मी एक बाऊल घेणार आहे आणि रताळीवरती जे साल आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे. तर मी ह्याप्रमाणे असं सोलून घेणार आहे. खूप छान आणि टेस्टी ही बर्फी बनून तयार होते. आपण रताळी तर साधी अशी दरवेळेलाच खातो, पण आज मी तुम्हाला थोडंसं माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ही रताळीची बर्फी बनवून दाखवणार आहे. तुम्ही या नवरात्रीला नक्की उपवासाला करून पहा ही बर्फी. असंच आपण सर्व आता सोलून घेऊया. हे मी सर्व सोलून घेतलेले रताळी व्यवस्थित मी वरचे जे साल काढून घेतले. आता आपण हे रताळी थोडं मॅश करून घ्यायचं. तर मी फोकच्या साह्याने थोडंसं असं प्रेस करत जायचं की ती जे अख्खे पीस राहणार ते आपल्याला पूर्ण तोडून घ्यायचे. तुम्ही हातानेसुद्धा करू शकता. ह्याप्रमाणे मी तुम्हाला करून दाखवते. असं तुम्ही पूर्ण त्याचे पीस छोटे छोटे ते मिक्स करून घ्यायचे. आता मी गॅस ऑन केले आणि कढाई ठेवली. एक चमचा मी ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि तूप थोडं गरम करून घ्यायचे. किसलेला नारळ मी 1 2/3 कप घेतलेले. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. आणि आपल्याला 1-3 ते 4 मिनटं असं आपण परतत राहायचे. थोडंसं जो नारळामध्ये कच्चापणा असतो तो काढून घ्यायचा. जास्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1-3 ते 4 मिनटं पुरेसे आहे. आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आपण व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे नारळ. आता त्याच गॅसवरती एक मी पॅन ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये 3 चमचे मी दूध टाकणार आहे. टेबलस्पून हे मी 3 चमचे घेतले. ह्याच्यामध्ये दूध टाकले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे की छान अशी बर्फी बनून तयार होणार आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. आणि थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे. हे गरम करून झाले की मी 1-3 चमचे ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे. आणखीन पण पुढे टाकणार आहे मी. ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेतले मिल्क पावडर आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचे की मिल्क पावडरचे गोळे व्हायला द्यायचे नाही आपल्याला. असंच व्यवस्थित मिक्स करून झाले. आणखीन मी ह्याच्यामध्ये 1-2 चमचा मिल्क पावडर ॲड केलं आहे. टोटल 1 1/2 कप आपण मिल्क पावडरचा वापर केला आहे ह्याच्यामध्ये. आणि असंच मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आता 2-3 मिनटानंतर व्यवस्थित असं एक घट्टसर असं बनून तयार झालेलं आहे. आपण पॅनला लागले ते असं काढून घे. ह्याच्यामध्ये 3 चमचे मी दुधाचा वापर केला आहे आणि 5 चमचे मी मिल्क पावडर म्हणजे 1/2 कपचा मी मिल्क पावडरचा वापर केला आहे ह्याच्यामध्ये. ते हे साधारणतः असं बनून तयार झाले आहे. आता हे आपण काय करूया, हे गॅसवरती आपण नारळ गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच जी रताळी मॅश करून घेतली ती ॲड करायची आहे. पूर्ण मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आणि पूर्ण नारळामध्ये ही रताळी आपल्याला मिक्स करून घ्यायची. ह्याचे जे काही गोळे असतील ते आपल्याला असे चमच्याच्या साह्याने फोडून घ्यायचे आणि मिक्स करत राहायचे. व्यवस्थित आपलं 1-2 ते 3 मिनटं आपल्याला सतत असंच परतत राहायचे की व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे हे पूर्णपणे. या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवते. असंच तुम्ही करत राहा. गॅसची फ्लेम बिलकुल फास्ट करायची नाहीतर नारळाचा जो सुगंध आहे तो ह्याच्यामध्ये उतरणार नाही. आणि मी 1/2 कप साखर घेतली. आधी मी थोडी टाकणार आहे आणि मिक्स करत जाणार आहे. आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची. साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता, कारण रताळी गोड आहे. त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता. आणि जी साखर आता बाकी राहिलेली ती मी आणखीन ह्याच्यामध्ये ॲड करते. तो 1/2 कप मी साखरेचा वापर केलेला आहे. ते पण आता पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. घट्टसर असा गोळा एक तयार झालेला आहे. आणि हे जे मिल्क पावडर आपण जसं मावा बनवून घेतले तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. हे मी सर्व काढून घेतले. आता हे जे मिल्क पावडरचा मावा आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे की खूप छान असं टेस्टी लागणार आहे. वरून 1 चमचा मी तूप टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आणि पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचे, सर्व एकजीव करून घ्यायचे की बर्फी खूप छान आणि टेस्टी लागणार आहे. 1/2 चमचा मी वेलची पूड टाकले आणि मी ड्रायफ्रूट काजू आणि बदाम बारीक किसून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे.
चारोळी थोडी टाकली आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला उपवासामध्ये ह्याच्यातलं काही चालत नसेल, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण सर्व साहित्य उपवासाचेच मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. एक मिक्स करून झालं की गॅस बंद करून घ्यायची. आणि मी एक केक टीन घेतले, ह्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घेतले. आता हे पूर्ण मिश्रण आहे ह्याच्यावरती आपण काढून घ्यायचे. तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा करू शकता. हे सर्व मी एक साईडने जेवढं थोडं सारण आहे म्हणून मी एक साईडनी थोडंच करून घेते. आणि स्पूननी आपण व्यवस्थित त्याचं सेट करून घ्यायचे. मी छान एकसारखं असं करून घेते व्यवस्थित, की बघू शकता तुम्ही थोडं मी जाडसरच ठेवले की बर्फी थोडी आपली जाड दिसेल म्हणून मी ह्या हिशोबाने असं सेट करून घेतलेले. आता हे आपल्याला एक ते दीड तास फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचे. आता मी एक तास फ्रीजमध्ये थंड करून घेतलेले आहे. व्यवस्थित झाले तर मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सहजपणे ही बर्फी कट होते. खूप सॉफ्ट अशी बर्फी बनून तयार झाली. जेवढी नरम आहे तेवढीच चवीला सुद्धा खूप छान आहे. साईडने आपण हे थोडंसं लूज करून घेऊया. हे एक साईडने ही अजून करून आणखीन पण असं करून घेते. आणि मी तुम्हाला ही बर्फी काढून दाखवते किती सहजपणे ही बर्फी निघते. तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. ह्या प्रकारे आपण ही बर्फी अशी काढून घ्यायची. आणि दिसायलाही खूप छान असा रंग आलेला आहे बर्फीचा. रताळी आम्ही दरवेळेला साधी अशीच उकळून खातो, पण ह्यावेळेला मी तुम्हाला रताळीची बर्फी बनवून दाखवलेली आहे. बर्फी मी सर्व करून घेतली. वरून मी बदामाचे पीस लावून घेतले. खूप छान अशी रंगही आला आहे आणि खूप टेस्टी अशी बर्फी बनवून तयार झाली आहे. नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये उपवासाची मी बर्फी तुम्हाला बनवून दाखवली आहे. आणि किती सहजपणे कट होते तुम्ही बघू शकता. जेवढी सॉफ्ट आहे तेवढीच दिसायलाही छान आहे ही बर्फी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.